एका चलाचे मूल्य दिले असताना बीजगणितीय व्यंजक सोडवा आज आपण पाहूयात एका चलाचे म्हणजे व्हेरिएबलचे मूल्य दिले असताना बीजगणितीय व्यंजक म्हणजेच अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स सोडवा तुम्ही यापूर्वीसुद्धा बीजगणितीय व्यंजक म्हणजेच अल्जेब्रिक एक्सप्रेशन्सबद्दल शिकला आहात या हे एका उदाहरणाच्या मदतीने परत पाहूया कोमलच्या आईचे वय वै तिच्या वयाच्या दुपटीपेक्षा सात वर्षाने अधिक आहे जर कोमलचे वय के वर्ष आहे तर तिच्या आईचे वय जाणून घेण्यासाठी व्यंजक बनवा जसं आपल्याला माहीत आहे की कोमलचे वय के वर्ष आहे आणि कोमलच्या आईचे वय बरोबर दोन गुणिले कोमलचे वय अधिक सात बरोबर दोन गुणिले के अधिक सात बरोबर दोन के अधिक सात म्हणून आईचे वय जाणून घेण्यासाठी व्यंजक असेल दोन के सात चला आपण शिकूया की जर कोणत्याही व्यंजकामध्ये एका चलाचे मूल्य दिले असेल तर ते कसे सोडवले जाते चला हे समजून घेण्यासाठी एक प्रश्न सोडवूया व्यंजक एक्स वर्ग अधिक तीन एक्स वजा चौदाचे मूल्य जाणून घ्या जर एक्स बरोबर तीन आहे आपल्याकडे एक्स चे मूल्य तीन आहे तर आता आपण एक्सच्या जागी तीन लिहूया आता एक्स वर्ग होईल तीन वर्ग आणि तीन एक्स होईल तीन गुणिले तीन आता आपले व्यंजक आहे तीन वर्ग अधिक तीन गुणिले तीन वजा चौदा तीन वर्ग होईल तीन गुणिले तीन बरोबर नऊ आणि तीन गुणिले तीन होईल नऊ यांचे मूल्य ठेवल्यावर मिळेल बरोबर नौ नौ वजा नऊ अधिक नऊ होईल अठरा तसेच अठरा वजा चौदा होईल चार म्हणून उत्तर होईल चार उदाहरण दोन खालील व्यंजकांची उकल करा तसेच त्यांचे मूल्य माहित करा जर ए चे मूल्य पाच आहे ए वर्ग वजा तीन कंसात ए अधिक दोन या व्यंजकाची उकल करून आपल्याला प्राप्त होईल बरोबर ए वर्ग वजा तीन ए वजा सहा आता या व्यंजकामध्ये ए चे मूल्य पाच ठेवूया बरोबर पाच वर्ग वजा तीन गुणिले पाच वजा सहा बरोबर पंचवीस वजा पंधरा वजा सहा बरोबर पंचवीस वजा एकवीस बरोबर चार तर आपलं उत्तर असेल चार आज आपण पाहिले एका चलाचे मूल्य दिले असताना बीजगणितीय व्यंजक कसे सोडवावेत पुढील व्हिडिओमध्ये आपण काही उदाहरणांच्या मदतीने आणखी जाणून घेऊया धन्यवाद